धन्यवाद मित्रांनो, पंकज दादा पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच म्हणतात त्यांच्या वाऱ्यावर ऋणी आहोत. धन्यवाद. हॅलो, थोडं काही करूया. तेरे ना शक्ती तुला तयार असतो. माझा मी सासबुवा स्तवनच्या आधी
कलेत कधी कोणावर नाही चिडलो, अरे गुणवंत झालो, यशवंत झालो, अरे गुणवंत झालो, यशवंत झालो, म्हणून बुवा स्वतःच्या बापाला सद्गुरु म्हणून या व्यासपीठावर पुजलो। रसिका तुमच्या प्रेमात पडलो, म्हणून या ठिकाणी स्तवनाला सुरुवात करतोय बुवा। लोकांनी केलं म्हणून तुम्ही करू नका, लोकांच्या दम आहे ते हिरवी शालू तुला नेसायला लावणार बुवा दुसऱ्या बारीत। स्तवन आधी गातो नंतर तुझ्याकडे बघतो। Yeah.
श्री गणपती गजान भारत रवळनाथ भारत गाय देवी वाटे खंड हरदा सोयीचा विजय बाबुरंग घराण्याचा विजय असो असो बोल तू रे वाले विजय गणपती बाप्पा संजय लक्ष्मण पावसे नगरसेवक आदरणीय नगरसेवक उपरगाव दादांच्या माध्यमातून 500 रुपये पारितोषिक आलेला आहे. नाच म्हणजे त्यांच्या आभार आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद रसिक जन. बघा स्तवन झालेले आहे. वेळ अभावी बुवा गणाला सुरुवात करतोय. लक्ष असा लोकांनी दिलंय मी ते टिकवलंय आणि परमेश्वराची दिलगी कावळ्याच्या शापानं जय बुवा. कावळ्याच्या शापानं कधी गाय मरत नसते हे लक्षात ठेव. आणि माझा नाद तर बिरेशवाजी पोहोचचा विषय बात हे ना याच्या पूर्वी सुद्धा माहिती आणि आज सत्ता कोण जाणार. देवेंद्रजी म्हणजे शाहीर काय आधी म्हटलं होतं बुवा काहीतरी कारातला होता सुरुवातीलाच पण गण गातो आधी लक्ष असू दे. श्री गणराया विघ्नहराया श्री गणराया
समजणाऱ्याला इशाला काफी व बुवा मी शुद्ध माझ्या भाषेत सांगतोय तुम्हाला काय बनायचंय तरी आणि म्हणे गौरवने लंगड्या म्हणे कुठची चाल बुवाची पकडा कुळकुळ घुंगराची काळी आली म्हणालेले गवळणी काय म्हणतात कि या लबाड लंगड्या कानाची या लबाड लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया गोटी आता राधे कानाची गोटी तुझ्या हातात येतच कशी आहे आम्ही सवंगडी होतो ना त्यावेळेस मित्रांनो बरोबर आहे की नाही आम्ही सवंगडी होतो लंगड्या होता पेंड्या होता शेंबड्या होत्या त्याच्यात बोबड्या होता आणि मी बुवा नमन लोकांना करणार आहे प्राणी त्यांना मला सांगायची काही गरज नाही कानाचीच कानी हे बुवा दुसऱ्या मध्ये उत्तर द्यायचं आणि तर बुवा मी पाय घातला तर नको तिथे म्हणतात लंगड्या कानाची आज ठेचून टाकूया गोटी म्हणून त्या गवळणीचं उत्तर राहते देतोय बघ लक्ष असू दे अग समजू नको मला तू साधा गोकुळचा काना हा एक बंदा कसुरून राधे लागली समाजा पाटी हा गुनी काना व हा गुनी म्हणायचंय मला माझा काना गुनीच होता हा गुनी काना जातो या चाले ते याची राधे मागून माझ्यासाठी काय म्हणायचंय बुवा काना गुनी कारण राधाबाई एवढी वेडी होती त्या कृष्णासाठी फाडलेली होती कृष्ण छोटा होता तरी सुद्धा लग्न झालेलं होतं तिचं हे तर देवांच्या काला झालं तर आता काय करायचं त्याला एक तर बुवा बोलू नका माझी विनंती नाही तर बुवा सुद्धा साधा सुरू होती आजकाल सांगत होतो अशा माझ्या गवळणीला सुरुवात करतोय बघा गवळण बघा कशी बोल झोपून जातो ती उत्तर माझ्याकडे काय मागता किती वर्ष कार्यक्रम करताय आमचं कधी दिली तर तुमची द्यायची आम्ही म्हणून गवळणीचा विषय ठेवतो लक्ष देऊया अरे स्वर रंगले गे श्री हरीचे बरोबर एक नंबर राधे तुझ्या याग प्रीतीचे गोकुळ गावा हरी हरावा सडे पडले दव बिंदूचे स्वप्नात पण काय ऐकलं असं गवळ रडशी आठवण करतो राधे तुला कहूश माझ्या प्रीतीच्या फुला आठवण करतो राधे तुला कहूश माझ्या Thank you.
नक्की नक्की
रमेश काशीराम, रमेश काशीराम बगळी पणजी गोवा, पणजी गोवा याचकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच म्हणतात त्यांच्या आभारी आहोत, धन्यवाद. मित्रांनो, शक्तीपुराचा साज बाज म्हटलं की प्रश्न उत्तर आलं. शहिराने जो मला विषय दिलेला आहे, खूप जुना विषय आहे. वा आज पण सांगेन की माझा पुराव्याचा एक नसून मी खोटं देणार नाही. आणि रसिक जन हो, जवळजवळ 2019 पासून माझा जो विषय चालू आहे तोच विषय खास भुवांसाठी घेऊन आलेलो आहे. रावणाची बहीण बुवा शूर्पणखा ही सध्याच्या कलियुगात कोणत्या रूपात वावरते, तिचं नाव काय आणि त्याचं स्वरूप कोणतं, प्रश्नाची प्रत घेऊन जायचे. शास्त्राद्वारे उत्तर द्याल असं अपेक्षित आहे. शिक्षण अशा ठिकाणी आम्हा दोन्ही कलाकारांना एखादा गावदेवीचा उत्सव, या उत्सवाच्या निमित्तानं करमणुकीचा कार्यक्रम म्हणून शक्तीतुरा आज या ठिकाणी जो कार्यक्रम आम्ही करतोय आज चालू आहे. पण मित्रांनो, माझ्या वेड्या वाकड्या शब्दात मी या गावदेवीवरून गाणं लिहिलंय. 4 ओळी आणि 4 अक्षरात मी म्हणणार आहे. चांगली साथ असू द्या. तत्पूर्वी बुवा इंद्राचा शाप, जे गाणं गायलेत ना इंद्रात, काय काय केलं, कर्म भोगलं कर्माचे फळ, काही वर्ष विली बुवात समाडाशा मारले तुमच्या काना इंद्राच्या विषयावरून. 33 कोटी देवांचा राजा इंद्रच होता हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानं काय काय केलं ते कर्माची फळ कसली मारती मस्त म्हणे काय असू विषय नाही. ती बघ घेऊन येतात, भरपूर विषय घेऊन या. तुमची ताकद बघू आम्ही किती आहे ती पुरायची. सन वर्षाचा आई गाव देवीचा मोठा उत्सव मांडीला, सन वर्षाचा आई गाव देवीचा मोठा उत्सव मांडीला, सुखी आई या कोपरे गावच्या जनतेला, सुखी ठेव ग तू आई या गावच्या जनतेला. Thank you.
शहीदांना दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी प्रथम फेरी संपली असं जाईल.